आणि मी माझ्या जीवनाचा मी शिल्पकार असं म्हणणारा मी स्वतः चंद्रकांत देवरे. मी माझ्या अस्तित्वात नसतो ना दिसतो, आज तुमच्या पुढे उभा आहे. कुठेतरी मला मी वाटलं की मी या जगाचा मोठा शिल्पकार आहे, आणि आज मी कंसे पाटलांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या समोर एवढ्या मोठ्या आवाजात बोलतो आहे. माझी मी परिस्थिती नव्हती, मी खूप नाजूक परिस्थितीतला आहे. माझे वडील आज मी म्हणतात राजकारण करतो म्हणजे बावळा आहे, आज मी म्हणतात पैसे खर्चतो म्हणजे तू एकदम बावळा आहे. म्हणजे त्यांची परिस्थिती त्यांनी आज मी शिकवलं की नाही रे बाबा, तुझी परिस्थिती नाही, ते शत्र तुझं नाहीत रे, ते शत्र तुझं नाहीत. मला वाटतं मी तेव्हा मी विचार करायचो की आपला बाप सांगतो म्हणजे खरखर आपण चुकीचं आहे. पण जेव्हा जेव्हा मी बाहेर फिरलो, राजकारणात धडे घेतले, जेव्हा जेव्हा विचारलं की जे लोक आज ज्यांनी काही नाव कमवलं असेल ते झिरोतले आहेत, त्यांचं अस्तित्व नव्हतं, त्यांनी खूप मोठे मोठे स्वप्न बघितले. आम्हाला पाटील साराने दुपार सकाळच्या सत्रामध्ये सांगितलंय व्हायचं खूप मोठे स्वप्न बघा, म्हणून स्वप्नाचा मी बी आज विचार केलाय आणि पुढचं स्वप्न बघितलंय. विधानसभेवर माझ्या नावाचा झेंडा फडकवणार, आमदारकी मी स्वतःच लढवणार. त्याच्यासाठी परत एकदा रणधुमाळी घुमावली आहे, विधानसभेवरती परत एकदा आमदारकी लढवायची. म्हणून आज पक्षप्रमुखांकडे मी जाणार आहे आणि मी माझा भविष्याचा शिल्पकार होणार आहे. जवा जवा वेळ आहे, जवा जवा वेळ आहे. महाराजांनी सांगितलंय की तलवारी कव्वा काढायच्या आणि स्वारी निघायचं. आज सरांनी मला सकाळीच सांगितलं आणि मी म्यान मधून तलवार काढली. आता परत विधानसभा त्याच्याशिवाय थांबायचं नाही. हीच मीच माझा जीवनाचा शिल्पकार. खूप बोलाय सारखं आहे, वेळ काय आणि काळाचं मी भान ठेवतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.